सह्याद्री सुपर फास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी प्रिया, आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। पाहूया देशातील, राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा सुपर फास्ट आढावा। भारतात कोरोना संक्रमणाची रोज नवी प्रकरणं समोर येत असल्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे। मागच्या 24 तासातही कोरोनाची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे। देशात कोरोनाचे 81,448 नवे रुग्ण समोर आले आहेत, तर यावेळी 1,095 लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे। गेल्या 24 तासात समोर आलेल्या रुग्णांच्या संख्येमुळे देशात एकूण रुग्णसंख्या आता 63,94,069 वर पोहोचली आहे। उत्तर प्रदेश सरकार काहीतरी लपवत असल्याची शंका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे। राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत जे काही झालं, तसंच ज्या पद्धतीनं वक्तव्य जिल्हा दंडाधिकारी आणि इतर करत आहेत, त्यावरून उत्तर प्रदेश सरकार काहीतरी लपवत असल्याचं सिद्ध होत आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। मंत्रालयासमोर महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या। यावेळी देशात अराजक माजलं असून उत्तर प्रदेशासारख्या राज्यात मुली सुरक्षित नाही, अशी टीका त्यांनी केली आहे। पाकिस्तानी सैन्याला कमकुवत करण्यासाठी भारत नवाज शरीफ यांना मदत करत असल्याचा आरोप पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलाय। लष्करावर राजकीय हस्तक्षेपाचा आरोप करून नवाज शरीफ धोकादायक खेळ खेळत आहे, असं इम्रान खान म्हणाले। पाकिस्तानच्या इतिहासात सैन्य आणि सरकारमधील सर्वात चांगले संबंध आपल्या कार्यकाळात असल्याचाही दावा त्यांनी केलाय। त्यांनी लष्कराचा राजकारणातील हस्तक्षेप आणि भ्रष्टाचार याविरोधात मोहीम सुरू केली आहे, अशा परिस्थितीतच त्यांचं हे वक्तव्य समोर आलंय। केंद्र सरकारनं 4 वर्षांपूर्वी नोटबंदीचा निर्णय घेतला होता। चलनात आलेल्या बनावट नोटांपासून मुक्ती हा त्यामागचा मुख्य उद्देश होता। त्यावेळी केंद्र सरकारनं 500 आणि 1,000 रुपयांच्या नोटा बंद केल्या होत्या। त्यानंतर 2,000 रुपयांच्या नोटा चलनात आणण्यात आल्या, परंतु आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। गेल्या वर्षी जितक्या बनावट नोटा पकडण्यात आल्या, त्यापैकी सर्वाधिक नोटा या 2,000 रुपयांच्या असल्याचं समोर आलंय। NCRB च्या अहवालातून ही माहिती मिळाली आहे। मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाने सुरू केलेलं आंदोलन अजूनही सुरूच आहे। या आंदोलकांनी केंद्रीय आणि राज्यातील मंत्री, खासदार आणि आमदारांच्या घरासमोर ढोलताशा वाजवत थाळीनाद आंदोलन केलं। आंदोलकांनी भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, काँग्रेसचे आमदार कैलास गोरट्याल आणि राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या घरासमोरही थाळीनाद करून आरक्षणासाठी मागणी केली आहे। दानवे यांचे चुलत बंधू आणि भाजपाचे उपाध्यक्ष भास्कर दानवे यांनीही आंदोलनात सहभाग घेत मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला। सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। काय आहे आजचं राष्ट्र भविष्य? न्यूज 24 सह्याद्रीवर रोज सकाळी 7 वाजता रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। ब्रेक नंतर सह्याद्री सुपरफास्ट मध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत, पाहूयात पुढच्या बातम्या। हथरस आणि बलरामपूर मधल्या ताज्या बलात्कार प्रकरणामुळे अवघा देश हादरला आहे। देशभरात महिलांवर अत्याचाराची प्रकरणं वाढली असताना महाराष्ट्रातही लॉकडाऊनच्या काळात अनेक महिला अत्याचाराला बळी पडल्याची प्रकरणं आहेत। तरी महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्षाचं पद रिक्त आहे। तत्कालीन अध्यक्षा विजया राहटकर यांनी महिला आयोग अध्यक्षपदाचा 4 फेब्रुवारी 2020 रोजी राजीनामा दिला, त्यामुळे मागच्या 7 महिन्यांपासून महिला आयोगाला कोणी वाली नाही आहे। लॉकडाऊनमुळे शाळा बंद आहेत, मात्र विद्यार्थ्यांना शिक्षणाशी जोडण्यासाठी हा उपक्रम सुरू केलाय। ग्रामीण भागामध्ये काही मुलांच्या पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल उपलब्ध नसल्यामुळं बरेच मुलं अभ्यासापासून वंचित राहतात। मोबाईल असेल तर नेटवर्कचा इश्यू येतो, म्हणून शेलू बोंडे या गावातील मंदिराच्या लाऊडस्पीकरवर रेडिओ सुरू करून विद्यार्थ्यांना कार्यानुभव तसेच भाषा, गणित आदी विषयांचे धडे दिले जात आहे। या शाळेबाहेरच्या शाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। विशेष म्हणजे हा कार्यक्रम आठवड्यामध्ये 3 दिवस घेतला जातोय। मंगळवार, गुरुवार व शुक्रवार या 3 दिवशी सकाळी 10:30 वाजता लाऊडस्पीकरद्वारे शिक्षणाचे धडे गिरवले जातात। तसेच विद्यार्थ्यांना व्हॉट्सअप व मोबाईल मेसेजद्वारा गृहपाठ दिला जातो, यावर आधारित कार्यक्रम रेडिओद्वारे प्रसारित केला जातो। शेलू बोंडे येथे हा कार्यक्रम मंदिराच्या लाऊडस्पीकरवर
स्वयंसेवकांच्या मदतीने विद्यार्थ्यांना ऐकविला जातो। परभणी जिल्ह्यामध्ये 30 सप्टेंबर रोजी काही भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीने ओढ्या नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आले होते। यामध्ये वालूर येथील लहू सोनवणे हे बैलगाडी आणण्यासाठी कान्हेरवाडीकडे जात असताना पुरात वाहून जात होते। त्यांना वाचविण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता नारायण वाटोरे यांनी त्यांना वाचविले, त्यामुळे आज महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांचा मास्क व पुष्पहार घालून शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला। साताऱ्यातील चिमुकल्याच्या अपहरण आणि हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे। बाळाच्या आईवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या तरुणानेच हे कृत्य केल्याचं उघड झालंय। बाळामुळे आई प्रतिसाद देत नसल्यामुळे हे कृत्य केल्याची कबुली आरोपी तरुणाने पोलिसांकडे दिली आहे। दसरा आणि दिवाळीच्या सणासाठी रेल्वेच्या वतीने 15 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या काळात 200 विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत अशी माहिती रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष VK यादव यांनी दिली आहे। सध्या रेल्वेची नियमित प्रवासी वाहतूक बंद आहे। तर सह्याद्री सुपरफास्ट मध्ये येथेच थांबतोय। पाहत रहा News 24 सह्याद्री। सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन्स।